घरातलं कुणीच अरुंधती मॅमना साथ देत नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो मॅम, कारण या प्रकरणात मी बरंच लक्ष घातलं. तुमच्या घरात जे जे घडतंय ते अरुंधती मॅमच घडवून आणतात. पण त्या एकटी हे सगळं कसं, ती एकटी हे कसं काय करू शकते याचा विचार करून करून मेंदू थकलाय आमचा मोहन. तिने सगळ्यांच्या नजरेत एक छान प्रतिमा बनवली आहे स्वतःची. आदर्श सून, आदर्श वहिनी. त्यामुळे इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की घरातलंच कोणीतरी तिला साथ देत आहे, पण ती शक्यता आता राहिली नाही. एक शक्यता असू शकते मोहन, एक शक्यता असू शकते. अरुंधती अपंग असल्याचं नाटक करते आहे. नाही, पण त्या शक्यतेतही तथ्य दिसत नाही आम्हाला, कारण आतापर्यंत अरुंधतीने जे जे तमाशे केलेत त्यावरून ती स्वतःच काहीही करू शकते यावर पूर्णपणे विश्वास बसलाय आमचा. आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलीला खोटेपणाची इतकी चीड आहे, खोटेपणाचा राग आहे, ती मुलगी स्वतःचा असा खोटा तमाशा नाही करणार. मग ती हे सगळं कसं काय करू शकते याचाच विचार करतोय आम्ही सतत. चारू, तुला किती वेळा सांगितलंय नॉक करून यावर हेच ते. तू माझ्याशी असं वागतेस ना म्हणून बाहेरच्या लोकांचं फावतं. अरे कोणासमोर काही बोलतेस तू, अपमान करतेस तू माझा. पद्मिनी, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं. मोहनराव या, त्यांना खूप महत्त्वाचं बोलायचं. यस मॅम. कुणासमोर काही बोलतेस तू मला, याचाच फायदा घेतलाय त्या अरुंधतीनं. अरे काहीही झालं ना तरी मी सासरा आहे तिचा, माझ्याकडे ती तुझ्याविषयी असं बोलू कसं शकते. चारू, जे काही बोलायचं आहे ते नीट आणि सरळ सांग. सुरुवात कशी आणि कुठून करावी तेच कळत नाहीये. पद्मिनी ही अरुंधती आहे ना, ती वाटते तितकी साधी सरळ नाही आहे बरं का. हा म्हणजे घरभर फिरत असते ना ती, काही काही गोष्टी अगदी बारीक टिपत असते ती. तू मला सगळ्यांसमोर धारेवर धरते ना ते बरोबर टिपलंय तिने. अगं परवा तर तिनं मला चहा प्यायला बोलावलं आणि मला म्हणाली की हे सगळं तुम्ही सहन कसं काय करता. तुम्ही जरी तिला बहीण मानत असलात तरी खरं तर ती तुमची एक नंबरची शत्रू आहे. शत्रू म्हणाली ती तुला. मला म्हणाली की आपण दोघं हात मिळवणी करूया आणि मग हल्ले करूया म्हणाली ती. गनिमी कावा काय, हल्ले काय, काय वाटेल ते बोलत होती ती. मला तिची भीतीच वाटली पद्मिनी. आणखीन एक गोष्ट तुला सांगितली ना तर पायाखालची जमीन सरकेल तुझ्या पद्मिनी. ही अरुंधती अपंग नाहीये बरं का. अपंग असल्याचं नाटक करते आहे ती. चारू, तू हे मी खरं सांगतोय पद्मी, शपथ.
मामा आई एम सो सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नॉट एट ऑल, बोल. ओके, मी आज जरा घरी लवकर चाललोय. ओके, आपण घरीच भेटूया. बाय. आम्ही निघालोच होतो. आम्हालाही आज घरचे वेद लागल्यासारखं झालंय. एकत्रच जाऊया? मी ओके, बरं आहे, ठीक आहे, मी आलोच जरा. हा चला शारुदत्त, घरी चला. नाटकाचा शेवट जवळ आलाय, टाळ्या वाजवायला प्रेक्षक नको. एक्सक्यूज मी सर. येस साहेब, बुके घेऊन आलो. ओके, आणि तोही लाल गुलाबांचा? कोणी मागवलाय? मिस्टर दिग्विजय सरंजामीन. अरे तुम्ही तुम्ही का आला तिथे? मी आलो असतो ना. ओके ओके. बरोबर आहे का? बघा, थँक्यू. अच्छा, म्हणजे हे कारण होतं का आमच्या बरोबर न येण्याच, म्हणजे घरी लवकर येण्याच? नाही मामा, ते तसं काही नाही, मी मी जातो. दिग्विजय, चारू अरे लाजतोय बघा कसा. नाही बायकोसाठी आणली आहेस ना फुलं, अरुंधतीसाठी, मग दे ना तिला. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तिच्यासाठी, दे. त्या रात्री पद्मिनीच्या खोलीकडे जाताना मी स्वतः पाहिलं होतं तिला माझ्या डोळ्यानं. सोड अस, गुड, अजिबात पकडू नकोस तिकडे, सोड सोड सोड. हा एक स्टेप राहिले शेवटची, अस गुड. अमर हे सरप्राईज झालात ना शकीर? हे काय, तुम्हाला आजच लवकर घरी यायचं होतं? मी आणि वहिनी ना तुम्हाला एक मोठा सरप्राईज देणार होतो. अमर हे सगळं काय आहे? ही अशी उभी कशी?
मामा 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 प्लीज शांत हो. मी तुला सविस्तर सांगतो सगळं. मामा वहिनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरी आली होती ना, तेव्हा तिला तिला या घराचा इथल्या लोकांचा खूप राग होता. पण हळूहळू सगळं शांत झालं. म्हणजे तिला तिला ह्या या घराची सवय झाली आणि इथल्या लोकांचीही. आणि तिने हे सगळं सगळं अगदी मनापासून स्वीकारलं. आणि जिथे प्रेम मिळतं ना, तिकडे तिकडे काहीही घडू शकतं. दादा दादा वहिनी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते अगदी पहिल्यासारखी. हो तू ऐकलंस ते अगदी खरंय. वहिनी वहिनी चालू शकते. दादा तूच म्हणायचंस ना की आपलं स्वतःचं घर आणि आपल्या हक्काची माणसं असणाराच माणूस खरा खरा सुखी असतो. आणि ज्या दिवशी वहिनीला हे पटलं, त्या दिवसापासूनच तिने ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. मीच तिला मदत केली आणि कोणालाही कळणार नाही याची काळजीही घेतली. दादा मी मी तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी खरं प्रेम पाहिले. आणि तेच प्रेम तिला तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यात यशस्वी ठरले. आणि मान्य की मी कुणाला असे सांगितलं नाही, पण मला तुम्हाला सगळ्यांना एक मोठा मोठा आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. आणि तुझ्या चेहऱ्यावर जे आता त्याचा हसू आहे, जो आनंद आहे, तो मला पाहायचा होता. आणि गेले बरेच दिवस आम्ही ही ट्रीटमेंट घेत होतो. हे सगळं खोटं आहे. मला एक समजत नाही की अरुंधतीच्या खोटेपणात तू का साथ देतोस. त्यामध्ये काय फायदा आहे तुझा? पण मी का खोटं बोलेन? काय कारण आहे? मामा तू मला सांग की मी का खोटं बोलू? मी अरुंधतीच होती. त्या रात्री पद्मिनीच्या खोलीकडे जाताना मी स्वतः पाहिलं होतं तिला माझ्या डोळ्यानं. हो माहिती आहे मला, ती तिकडे गेली होती आणि मीच सांगितलं होतं तिला तिकडे जाण्यासाठी. तू अरुंधतीला तिथे जायला सांगितलं होतंस? तू सांगितलं होतं समर? मामा डॉक्टरांनी तिला जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम दिला होता आणि इथे भर दिवसा सगळ्यांसमोर ती करू शकत नव्हती ना, म्हणून मीच तिला तिकडे जायला सांगितलं. कारण इतक्या रात्री तिकडे कुणीच जात नाही ना, दुसरं कुठलंच कारण नव्हतं मामा.
आणि आज आम्ही तोच व्यायाम करत होतो तेवढ्यात तुम्ही सगळे आला. त्या बिचारीला हेही माहीत नव्हतं की ती रूम कोणाची आहे. पण चारू काका तुला तर माहीत होतं ना की ती रूम कोणाची आहे. मग इतक्या रात्री तू तिथे काय करत होतास? विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस रे तू. काय म्हणाला होतास? हा अरुंधती अपंग असण्याचं नाटक करतीये. तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको होता आम्ही. विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस रे तू. काय म्हणाला होतास? हा अरुंधती अपंग असण्याचं नाटक करतीये. आयुष्यात खोट बोलण्या व्यतिरिक्त केलंयस काय तू? मी खोट बोलत नाहीये पद्मिनी. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी ते. आणि मी जर खोट बोलत असतो तर त्या रात्री तुझ्या रूम कडे गेलेली ती अरुंधतीच होती. हे खरं कसं निघालं? मी तिला उठताना आणि त्या रूम कडे जाताना स्वतः पाहिलंय. आणि माझा माझ्या डोळ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू तू विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास? विश्वास शब्द शोभत नाही तुझ्या तोंडात. विश्वास सत्य असे शब्द बोलण्याच्याही फंदात पडू नकोस रे तू चारू. तो अमर स्वतःची बाजू कशा पद्धतीने मांडत होता तू बघितलंस ना? जेव्हा ऑफिसमध्ये आलास आणि आम्हाला हे सगळं सांगत होतास ना अरुंधती बद्दल, तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं चारू की तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय नक्कीच. पण आम्हाला तोंडावर पाडण्याचा प्लॅन तुझ्या डोक्यात शिजतोय हे ओळखायला मात्र आम्ही चुकलो आणि परत एकदा चुकलो. त्या अमरवर काय विश्वास ठेवतेस? दादांत खोटं बोलतोय तो. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. हे बघ, कुणावर विश्वास ठेवायचा हा आमचा प्रश्न आहे. समजलं? आणि अमरला आम्ही लहानाचा मोठा केला आहे. तू कोण आहेस? तू या घरातला आश्रित आहेस. आयुष्यभर आमच्यावर खारच खात आला असतो. आमचं वाईट कसं होईल याचाच विचार सतत तुझ्या डोक्यात चाललेला असतो. का विश्वास ठेवायचा रे आम्ही तुझ्यावर? तू स्वतःवर तरी कधीतरी विश्वास ठेवतोस का? आज तुझं ऐकून आम्ही कुठली पावलं उचलली असती तर सगळ्यांसमोर तोंडावर आपटलो असतो. सगळ्यांसमोर आम्ही मूर्ख ठरलो असतो. आता काय करायचं आणि काय नाही हे आमचं आम्ही ठरवू.